त्यांच्या घरात घुसला आणि त्यांना इथे अटक करून घेऊन आले. दत्ता दळवी यांचा गुन्हा काय आहे? त्यांनी या महाराष्ट्राच्या जनतेच्या लोकभावना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी किंवा त्यांच्या बरोबरचे जे गद्दार हृदय सम्राट आहेत, काय म्हणतोय मी, गद्दार हृदय सम्राट, ते स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणून घेत आहेत. ते स्वतःला गद्दार हृदय सम्राट हे स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणून घेत आहेत. त्याच्यावर तमाम हिंदूंचा आक्षेप आहे, जनतेचा आक्षेप आहे. खरं म्हणजे गद्दार हृदय सम्राटांनी स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणून घेणे हा वीर सावरकर हिंदू हृदय सम्राट त्यांचा अपमान आहे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. आणि त्याबद्दल खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांचा गुन्हा दाखल व्हायला हवा. मी मुख्यमंत्र्यांवर बोलत नाही, मी एकनाथ शिंदे यांचा गुन्हा दाखल व्हायला हवा की ते वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांची उपाधी लावून घेत नाही. त्या संदर्भात दत्ता दळवी यांनी त्या भाषणामध्ये एक शिवसैनिक पूर्ण भाषण केलं आणि त्यांनी असं म्हणाले, जर आनंदिगे असते, आनंदिगे ज्यांना ते गुरु मानतात, आनंदिगे असते तर या गद्दार हृदय सम्राटांना चापकानं फोडून काढलं असतं. काय चुकीचं बोल, त्याने शब्द वापरला, तो शब्द असा आहे की तुम्ही ते तीन फुल्या करणार आहात. ते म्हटले भोसडीचे. हा शब्द धर्मवीर चित्रपटामध्ये आनंदिगांच्या तोंडी घातलेला आहे, तो काढला नाही सेन्सॉरनं. माहिती आहे का तुम्हाला धर्मवीर काय, धर्मवीर चित्रपट, धर्मवीर त्या चित्रपटात आनंदिगेच्या तोंडी आमच्या धर्मवीर आनंदिगेच्या तोंडी तो शब्द तसाच्या तसा आहे आणि सेन्सॉरनं तो शब्द कापलेला नाही. जर तो शब्द आक्षेपार असेल तर चित्रपटाचे निर्माते, चित्रपटाचे प्रायोजक, चित्रपटाचे कलाकार यांच्यावर गुन्हा दाखल केला का सरकारनं? तो शब्द दत्ता दळवी यांनी वापरला गद्दार हृदय सम्राटांच्या बाबतीत तर त्यांना अटक कशी केली जाते? काही दिवसापूर्वी इथे नारायण तातू राणे आला होता, गाढव नाक्याला त्याने माझ्याविरुद्ध जोरदार भाषण केलं, शिव्या घातल्या, गुन्हा दाखल केला. व अब्दुल सत्तार एक मंत्री आहे, सुप्रिया सुळे विरुद्ध अत्यंत घाणेरड्या शब्दात शिवीगाळी केली, गुन्हा दाखल केला. तुमचे मंत्री आहेत म्हणून असे अनेक लोक भाजपचे आणि त्या गटाचे गद्दार हृदय सम्राटाच्या गटाचे शिव्या घालत आहेत. त्यांना अटक नाही, त्यांच्यावर गुन्हे नाही, पण दत्ता दळवी यांनी एक लोकभावना व्यक्त केली, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात असेल. समोर मला असं वाटतं की हे सगळं जे चाललेलं आहे हे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस त्यातून निर्माण झालेली परिस्थिती आणि या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे गद्दार हृदय सम्राट मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन उपमुख्यमंत्री बाहेर जे फिरतायत प्रचाराला, त्याच्यावर टीका होते, त्यावरून लक्ष हटवण्यासाठी दत्ता दळवी यांच्यावर कारवाई केली. आम्ही सगळे दत्ता दळवींच्या पाठीशी आहोत आणि आम्ही सगळे दत्ता दळवीने जे विधान केलेलं आहे त्याचं समर्थन, कायदेशीर प्रक्रिया आम्ही चालू केलेली आहे. ज्या प्रकारे FIR मध्ये कलम टाकलेले आहे त्या दृष्टीने आम्ही कोर्टामध्ये आम्ही आमचे वकील उभे केलेले आहे आणि जो कोर्ट निर्णय देईल त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू. कोर्ट 100% बेल देईल आज, कारण ही जी केस आहे ही अशा घटना वारंवार अख्ख्या देशभरामध्ये घडत असतात, परंतु ही जी आहे मुंबईचे माजी महापौर आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या मुंबईमध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे एक वेळ नाही 3-4 वेळा शिवसेनेचं फूट पडले, परंतु जे फुटून गेल्यानंतर कोणीही शिवसेना बळकवण्याचा प्रयत्न केला नाही. तेव्हा शिवसेना माझ्या बापाची आहे असं म्हणण्याचं कोणी डेअरिंग केली नाही, परंतु आज जे घडतंय जे एकनाथ शिंदे घडवत आहेत किंवा एकनाथ शिंदेच्या मागे भारतीय जनता पार्टी घडवते
ही शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेच्या बाबाची शिवसेना आहे अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यामुळे साहजिक आहे की महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या मनामध्ये एक राग आणि एक प्रकारचा राग त्यांच्या मनामध्ये आहे. आणि हा राग कुठल्या ना कुठल्या तरी त्याच्यातून त्यांच्या तोंडातून बाहेर पडलेला आहे. त्यामुळे असं विशेष असं काही याच्यामध्ये घडलं नाही आणि दत्ता दळवी साहेबांनी असं चुकीचं काही म्हटलेलं नाही. महाराष्ट्रातील संपूर्ण शिवसेना दत्ता दळवी साहेबांबरोबर आहेत आणि आम्ही सगळेजण बेलसाठी प्रयत्न करत आहोत आणि 100% बेल मिळेल यासाठी आम्ही आमचे प्रयत्न चालू आहे.